कलिंगलज मधील मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील नमाज पठण घरीच करावे, अशफाक मकानदार यांचं आवाहन. मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला बुधवार 14 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. तरबियाची नमाज पठण मंगळवार 13 एप्रिल रोजी होणार आहे. पहिला रोजा बुधवारी 14 एप्रिल रोजी तर ईद 15 मे रोजी आहे. रमजान महिना संपूर्ण धार्मिक कार्यक्रम मुस्लिम बांधव करत असतात. त्याचप्रमाणे संध्याकाळी मगरिबची नमाज झाली की इफ्तारी करून रोजा सोडत असतात. पण मागील वर्षीप्रमाणे कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता जामा मशीदमध्ये आज झालेल्या बैठकीत मागील वर्षी ज्याप्रमाणे रोजे नमाज पठण इफ्तारी तरावी पठण जसं घरी राहून केलं त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा त्याचप्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जामा मस्जिदचे सेक्रेटरी प्राध्यापक अशफाक मकानदार यांनी सांगितलं. मागील वर्षी गडिंग्लजमधील मुस्लिम बंधूंनी रमजानचा पवित्र सण न करता सणाला होणाऱ्या खर्चातले पैसे एकत्र करून वैद्यकीय मदत करून एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. मराठी एस न्यूजसाठी गडिंग्लजहून सोहेल मकानदार. 2021 पासून रमजानचे पवित्र रोजे यांची सुरुवात होते आहे आणि उद्या पहिला रोजा असणार आहे. त्यामुळे हा आनंद उत्सव आहे, पुण्यकर्म करण्याचा हा उत्सव आहे. त्यामुळे समस्त मुस्लिम बांधवांना माझी नम्र विनंती आहे, कोरोनाचं सावट कोरोनाचं संकट हे अजूनही जगभरातून गेलेलं नाही आणि त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढता त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नुकताच पुन्हा एक नवीन GR जाहीर केलेला आहे आणि या नव्या GR नुसार समस्त मुस्लिम बांधवांनी हा रमजान महिना या रमजान महिन्यामध्ये असणारे रोजे त्याचबरोबर नमाज पठण त्याचबरोबर तरावी पठण आणि रोजा इफ्तारी हे जे कार्यक्रम आहेत हे आपापल्या घरीच राहून पूर्ण करायचे आहेत.